इंडियन टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. शहरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊन राजनैतिक, सामाजिक न्याय व्यवस्था, कला क्रीडा क्षेत्रात आज काय आहे विशेष. स्त्री शिक्षणाचा रचणाऱ्या अनंत अडचणीवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या हिंदुस्थानातील पहिली शिक्षिका ज्ञानज्योती यांना जयंती दिनानिमित्त कल्याण जिल्हा महिला मोर्चा वतीने अनेक ठिकाणी कार्यक्रम राबविण्यात आले. कल्याण पश्चिम महिला मंडळ सचिव वैशाली परदेशी तेली यांनी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी रॉयल महिला बाजार भरविला होता. 3 जानेवारी लक्ष्मीमंगल कार्यालय वाडेघर रोड रिलायन्स ऑफिस शेजारी रॉयल महिला बाजार मकर संक्रांत निमित्त प्रदर्शन व विक्री ठेवण्यात आले. यावेळी खासदार भिवंडी लोकसभा क्षेत्र उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश कपिल पाटील, माजी आमदार कल्याण पश्चिम नरेंद्र पवार, जिल्हा अध्यक्ष भाजपा कल्याण डोंबिवली क्षेत्र शशिकांत कांबळे, भाजपा कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा अध्यक्ष कल्याण भाजपा महिला मोर्चा रेखा चौधरी, भाजपा कल्याण महिला मोर्चा रेखा जाधव, प्रदेश महिला सचिव प्रियताई शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. रॉयल महिला बाजार मध्ये सर्व प्रकारच्या स्टॉल लावण्यात आले. कॉस्मेटिक, पापड, लोणचं, मसाले, साड्या, आयुर्वेदिक हेल्थ केअर चे प्रोडक्ट, संगिनीचे बॅग्स, मास्क, कपडे, कोकणच्या मातीत पिकवलेली उत्पादने, ज्वेलरी, फरसाण, अनेक पदार्थ तुम्हाला एका छताखाली उपलब्ध होते. कल्याण महिला मोर्चा वैशाली परदेशी यांनी एका छताखाली महिलांसाठी या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या. कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महिलांसाठी उद्योग म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी याचा लाभही घेतला. या पूर्ण स्टॉलमध्ये सर्वच महिलांनी आपले स्टॉल लावले होते. यावेळी प्रेमनाथ म्हात्रे यांनी सर्व महिलांचे कौतुक केले, तसेच वैशाली परदेशी यांचेही कौतुक. The Bureau Report, Indian TV News. प्रदेशाच्या महिला सचिव प्रियताई शर्मा,
जिल्ह्याच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष रेखाताई चौधरी आणि या रॉयल महिला बाजाराच्या आयोजक वैशालीताई परदेशी. खरोखर आज ताईने आता उच्चार केला का महिलांचं पाऊल पडते पुढे, पण मला हेच सांगायचं आहे का या विश्वामध्ये दोन जाती जन्माला आलेले आहेत ते म्हणजे मानव आणि स्त्री. जोपर्यंत त्या स्त्रीच्या मागे लग्नाच्या आधी वडील भाऊ पाठीमागे असतात ते शिखरावर शिखर चढत जातात, पण त्यांचा आई भावाचा आणि वडिलांचा सपोर्ट असतो, आई वडिलांचा सपोर्ट. लग्न झाल्यानंतर बाकी जर पतीची साथ नसेल तर ती महिला पुढे जाऊ शकत नाही. पण मला अजूनही त्याच्या पुढे सांगायचं आहे का महिलांनी असं धाडस केलंय, मी खरोखर त्यांचा मनापासून धन्यवाद मानतो. कारण आपण कुठलाही व्यवसाय असू दे, या व्यवसायामध्ये नवऱ्याची आणि त्याच्या मिसेजची जर साथ असली तो धंदा खूप उत्तमाचा असतो, खूप चालतो आणि आपल्याला समाधान वाटतो का बाबा माझ्या संसाराला आपण मिळून दोघे पण मिळून पूर्ण संसार चालवतो. तर मी आज या महिलाच्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने सावित्रीबाई जर शिकल्याच नसत्या तर आपल्याला पण कुठल्या गोष्टीचं ज्ञान नसतं. सावित्रीबाई त्या टायमाला जो परिस्थिती होती, कारण महिलांना पुढे घराच्या बाहेर निघायची पण चान्स नव्हती, तर मला आपण प्रत्येक महिलाने तर जास्तीत जास्त इथे महिलांचाच बाजार आहे, तर आपण महिलांनी खरोखर एक पाऊल अजून पुढे येऊन मोठ्यात मोठा बिझनेस कसा होईल याची पूर्ण आपण तयारी केली पाहिजे. कारण देशाला गरज आहे का आपण आपल्या या छोट्या व्यापारामधून कसा मोठा व्यापार होईल, कारण व्यापार झाला तर देशाची प्रगती होईल. या आजच्या या आयोजकांना मी खरोखर परदेशीताईंना धन्यवाद मानतो का पुढच्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने याच्यापासून डबल बाजार होईल अशी मी त्यांच्याकडे आशा बाळगतो. आणि मी सर्वांना खूप इथे ज्यांनी या महिला बाजारमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला, ज्या वस्तूंचं प्रदर्शन केलं, मी त्यांना मनापासून भारतीय जनता पार्टी कल्याण शहरातर्फे मनापासून त्यांचं स्वागत करतो. कारण आताच समजलं कोणी ठाण्यावरून कोणी शापूरवरून आलेलं आहे, ते मनापासून पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो. आणि सर्वांना सर्वांचा व्यवसाय चांगला चला ही देवासाठी प्रार्थना करतो. दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र. आभार प्रदर्शन. खरं तर हा महिला रॉयल बाजार जो आहे तो आपणच सगळ्यांनी पुढाकाराने याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, त्यामुळे आपणच आपले आभार मानणं म्हणजे हे काही योग्य होणार नाही, पण तरी पण हा एक शिष्टाचार आहे आणि तो पाळला पाहिजे. त्यामुळे सर्वप्रथम मी आभार मानेन ते म्हणजे वैशालीताई परदेशी यांचे की त्यांनी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यानिमित्ताने आपण सगळे एकमेकांना भेटू शकलो. त्याचबरोबर श्री प्रेमनाथजी म्हात्रे, रेखाताई चौधरी, प्रिया शर्मा या सर्वांनी तिथे उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल महिलांसाठी जे आयोजन केलंय त्याचा थोडस माझ्याकडनं एक हातभार लावं यासाठी मी थोडी हेल्प केली आहे. माझ्या या उपस्थित मान्यवरांना माझं स्वागत आहे, त्यांनी कार्यक्रमात येऊन माझी शोभा वाढवली, त्याबद्दल धन्यवाद. आता तर असं वाटतं की अजून आम्हाला बरंच काही करायचंय, कारण आपण जे करतो ते इझी आहे. कारण आता आम्हाला पुरुषांनाही थँक्स बोलायला पाहिजे, कारण आम्ही ज्या क्षेत्रात वावरतो किंवा काम करतो तर त्यांच्या सपोर्टशिवाय आम्ही करू शकत नाही. आणि म्हणून मी आज बोलते की जर वैशाली हे सगळं काम करते तर खरं तिचं अभिनंदन आहे. आणि तिच्या मागे ते दादा म्हणजे तिचे मिस्टर जे उभे आहेत ते भक्कमपणे उभे असल्यामुळे ते एवढा छान कार्यक्रम करू शकली. आज तिच्या या कार्यक्रमामध्ये आमची प्रमुख उपस्थिती म्हणजे मंचावर उपस्थित आमचे कल्याण शहराचे अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष रेखाताई चौधरी आणि जिनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे वैशाली परदेशी. आणि तिचं असं नेहमी सतत काम चालू असते. आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो महिला दिनानिमित्त आणि महिला बाजार एक विशेष तिने जुळवून आणलेला आहे त्यासाठी. आणि इथे जेवढ्या महिला स्टॉल लागलेल्या आहे महिलांच्या त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुमची अशीच प्रगती घेत राहो. आणि ही प्रगती जे आज इथे छोट्याशा स्टॉल याच्यामध्ये आपण ग्राउंडमध्ये केलेला कार्यक्रम हा खूप मोठ्या ग्राउंडवर करण्याची वेळ येऊ एवढं तुमचं भरभराटी हो, हीच तुम्हाला आजच्या दिवशी शुभेच्छा देते. जय हिंद जय महाराष्ट्र. ते इंडियन टीव्ही न्यूज पुन्हा अशाच काही नवीन घडामोडींचा आढावा घेऊन पुढच्या बातमीसत्रात लवकरच हजर होऊ. तोपर्यंत धन्यवाद.